नमस्कार मित्रांनो, मी निलेश गायकवाड आपलं स्वागत करतो आपल्या प्रगतशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बियाणे खरेदी करताना घ्यायची काळजी याविषयी माहिती बघितली होती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जमीन आरोग्य व्यवस्थापनाचे महत्त्व याविषयी माहिती बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। नुकताच झालेला 5 डिसेंबर, 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जातो। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत। यापैकी ह्या गरजा पूर्ण करण्याचं काम शेती या व्यवसायातून होत असतं। आपल्या भारतामध्ये सुमारे 70% अधिक लोक हे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय यावर अवलंबून आहेत। ह्या गोष्टी आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत। अधिक उत्पादन देणारं वाण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, त्यामध्ये रासायनिक खते असतील, कीटकनाशके असतील, बुरशीनाशके असतील, तणनाशके असतील इत्यादी गोष्टी, यामुळं निश्चितच अन्नधान्य उत्पादनात आपण स्वयंपूर्ण झालो आहोत। पण मागील काळामध्ये उत्पादन वाढवणे हे प्रमुख उद्दिष्ट होते। याच काळात जमिनीच्या आरोग्यविषयक आणि उत्पादन क्षमतेच्या शाश्वतीबाबत दुर्लक्ष झाले। म्हणून जर उत्पादन देणाऱ्या जमिनीची जर हेळसांड होणार असेल तर अशा उत्पादनाला काहीच अर्थ उरणार नाही। जमिनीचं बिघडत चाललेलं आरोग्य, उत्पादनामध्ये थांबलेली वाढ, अन्नधान्याची कमी झालेली प्रत, असे बरेचसे प्रश्न जागतिक स्तरावर कृषी संशोधक आणि शास्त्रज्ञांच्या पुढं आवासून उभे आहेत। आणि या प्रश्नावर विचार करण्यासाठी संशोधन करण्याचं गरज आहे। वर्षानुवर्षे ढासळणाऱ्या जमिनीच्या आरोग्याच्या संदर्भात सर्वच घटकात जाणीव निर्माण व्हावी, या अनुषंगानं याच्यावर विचार विनिमय व्हावा म्हणून 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जातो। आता वळूयात मित्रांनो आपण आपल्या प्रमुख विषयाकडे। पीक उत्पादनातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे जमीन। अनादिकाळापासून शेतकरी जमिनीत विविध पिकं घेत आला आहे। पूर्वीच्या काळापासून सेंद्रिय पदार्थ जमिनीत टाकण्याचं प्रमाण जास्त होतं, साहजिकच जमिनीचा पोत टिकण्यास मदत होत होती। अन्नधान्याची गरज जशी वाढू लागली तसा जमिनीतून अधिकाधिक उत्पादन घेण्याकडे कल वाढू लागला आणि त्यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित वाणाचा वापर वाढत गेला। मग या संकरित वाणातून अधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खताचा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला। सिंचनाच्या विविध सोयी निर्माण झाल्या, सर्व हंगामात पिकं घेतली जाऊ लागली। बागायत क्षेत्रात पिकं घेताना आंतरपिकं, दुबार पिकं आणि पीक यासारख्या पीक पद्धती पुढं आल्या आणि पर्यायानं पिकाची घनता वाढली आणि यातून अन्नद्रव्याचं जास्तीत जास्त शोषण जमिनीतून होऊ लागलं। ह्या सर्व गोष्टीचा जर विचार करता आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडण्याची काही लक्षणं आहेत। ही लक्षणं अशा पद्धतीनं असू शकतात: सेंद्रिय खताअभावी जमीन टणक बनत जाणे, पाण्याचा निचरा समाधानकारक न होणे, विविध मूलद्रव्याची पिकामध्ये कमतरता जाणवणे, खताचा वापर वाढून देखील उत्पन्न न वाढणे, जमिनीतील आवश्यक जीवाणूचे आणि गांडुळाचे प्रमाण कमी होत जाणे, मुळाचा किंवा पर्यायाने पिकाच्या वाढीवर आणि उत्पन्नावर विपरीत परिणाम होणे, मशागतीसाठी पूर्वीपेक्षा जास्तीचे श्रम लागणे, जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढून जमीन नापीक बनत जाणे, जमिनीचा सामू प्रतिकूल म्हणजे 6 पेक्षा कमी आणि 8.5 पेक्षा जास्त होत जाणे, उत्पादन खर्चात वाढ होऊन उत्पादन कमी होत जाणे, अशा पद्धतीने जमिनीचे आरोग्य बिघडण्याची काही लक्षणं आहेत। यानंतर आपण बघूया जमिनीचे आरोग्य बिघडल्याची कारणं। या कारणामध्ये शेणखत किंवा कंपोस्ट खताचा अत्यल्प वापर किंवा वापर न करणे या गोष्टीचा समावेश होतो। रासायनिक खताचा असंतुलित वापर करणे, रासायनिक खताच्या चुकीच्या मात्रा आणि देण्याची अयोग्य पद्धत यामुळं सुद्धा आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडण्याची शक्यता असते। रासायनिक खते फेकून दिल्यानंतर त्याची हवेत वाफ होते किंवा पाण्याबरोबर वाहून जातात किंवा पिकांऐवजी तणांना सहजासहजी उपलब्ध होऊन ती वाया जातात। त्यानंतर पाण्याचा अवास्तव वापर, पिकाची फेरपालट न करणे, पिकाचा निरुपयोगी जे भाग आहेत त्याचा नाश करणे, उदाहरणार्थ ऊसाचं पाचड जाळणे यासारख्या गोष्टी, तणांचा वाढणारा प्रादुर्भाव, शेतातील मातीचं परीक्षण न करणे आणि अवजड मशिनरीचा किंवा अवजारांचा वापर करणे ही जमीन आरोग्य बिघडण्याची कारणं आहेत। जमिनीचे आरोग्य सुधारणा करण्याचे उपाय: बागायत जमिनीचे 3 वर्षातून एकदा आणि जिरायत जमिनीचे 5 वर्षातून एकदा माती परीक्षण करणं
हे गरजेचं आहे. केंद्र आणि राज्य शासनाची जी योजना आहे की मृदा आरोग्य कार्ड, ह्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे. माती परीक्षण अहवालानुसार खताची मात्रा आपण पिकांना दिली पाहिजे. रासायनिक खते ही फेकून देण्याऐवजी पेरून दिलेली चांगली. एकरी 20 ते 40 बैलगाड्या शेणखत वापरणं गरजेचं आहे. शेणखत उपलब्ध नसल्यास आपण पिकापूर्वी किंवा मुख्य पिकात आंतरपीक म्हणून ताग आणि ढेंच्या यासारखी हिरवळीची पिकं घेऊन ती फुलरत असताना जमिनीत गाडली पाहिजेत. पिकाचे जे निरुपयोगी अवशेष आहेत, म्हणजे ज्यामध्ये ऊसाचं पाचट, भाताचं तूस, गव्हाचं काड यासारखं जे मटेरियल आहे, हे मटेरियल न जाळता त्याचं आपल्या शेतातच आच्छादन केलं पाहिजे. पाण्याचा अतिवापर टाळला पाहिजे. अतिवापर टाळण्यासाठी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन यासारख्या पद्धतीचा वापर आपण केला पाहिजे. जमिनीचा सामू जर आपला 8.5 पेक्षा जास्त असेल तर त्यासाठी आपण जिप्समचा वापर केला पाहिजे. जमिनीत क्षाराचं प्रमाण जास्त असल्यास त्याच्या निचऱ्यासाठी आपल्या जमिनीमध्ये आपण चर पाडण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे. रासायनिक खते ही पिकांना लवकरात लवकर उपलब्ध व्हावीत यासाठी आपण ॲझोटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, रायझोबियम, स्फुरद विरघळणारे जीवाणू यासारख्या जीवाणू खतांचा वापर आपण केला पाहिजे. अशा पद्धतीने आपण जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाय करू शकतो. 5 डिसेंबर या जागतिक मृदा संवर्धन दिनानिमित्त आपण जमिनीचे आरोग्य व्यवस्थापनाचे महत्त्व याविषयी आज आपण माहिती बघितली आहे. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर ही माहिती लाईक करा, शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवा आणि अशाच पद्धतीने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.